नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत विरारवरून ट्रेन पकडून केळवे रोड स्टेशनला. केळवे रोड स्टेशनपासून आता आपण इथून मॅजिक पकडून जाऊया केळवे बीच. आणि केळवे बीचच्या बाजूलाच एक मंदिर आहे, शीतलादेवीचं मंदिर. त्या मंदिरात जाऊन पहिलं आपण दर्शन घेऊया आणि नंतर जाऊया आपण बीचवरती. मंदिराच्याच बाजूला केळवे बीच आहे. तर आता आपण आलो आहोत केळवे बीचवरती आणि आपण बघणार आहोत इथे काय काय ॲक्टिव्हिटी चालत आहेत. हा पूर्ण केळवे बीच आहे, तिकडे पूर्ण समुद्र आहे ह्या साईडला. आणि ह्या साईडला बाईक रायडिंग अशा भरपूर साऱ्या, सायकलिंग अशा भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज चालतात. तर आपण पहिला फटाफट जाऊया माझ्या मित्राच्या घरी, तिथून आपण त्यांची बोट घेऊन आपण रिटर्न येऊया. तर आपण आलो आता मित्राच्या जिथे बोट लावले तिथे आपण चाललो आहोत आता. तर बोट ह्या बघा, अशा टाईपच्या बोटी असतात त्यांच्या. आता आपली एक छोटीशी बोट आलेली आहे, त्या छोट्याशा बोटमध्ये बसूया. आणि आपल्याला त्या दुसऱ्या मोठ्या बोटीमध्ये जायचं आहे. ही छोटी बोट आपण या मोठ्या बोटी दुसऱ्या मोठ्या बोटीच्या बाजूला मागे बांधणार आहोत. तर आता मित्राचा भाऊ घेऊन येतो आहे बोट इकडे, मोठी बोट इंजिनवाली. आणि सगळ्यात पहिलं प्रसन्नाला थँक्स बोलूया, कारण त्याच्यामुळेच आपल्याला ही राईड करता येणार आहे. हा माझा मित्र प्रसन्न जो मागे इंजिनच्या इथे बसला आहे, जो बोट हँडल करतो आहे तो. आपण पहिल्या बोटीमध्ये चढून घेऊया. आणि आता आपली बोट चाललेली आहे. आणि हा समोर जो दिसतोय हा किल्ल्यासारखा दिसणारा हा टेळणी ब्रुज आहे. हा आपला राजांच्या काळातला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा टेळणी ब्रुज आहे. म्हणजे समुद्रातून जी वाहतूक व्हायची, मालाची ये जा व्हायची, त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी, या दुश्मनांवरती लक्ष ठेवण्यासाठी हा बांधलेला ब्रुज होता. तो अजूनही व्यवस्थित त्याच स्थितीमध्ये आहे बघा. हा एकदम व्यवस्थित अजूनही त्याच स्थितीमध्ये आहे बघा, कसं बांधकाम आहे त्याचं. आणि मित्रांनो, जर तुम्हाला शनिवार किंवा सुट्टीच्या दिवशी जर इकडे दिवस स्पेंड करायचा असेल, दिवसभर घालवायचं असेल, मजा करायची असेल, तर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही भरपूर सारा कमेंट करा, तर मी एक डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवेल. आणि आता आपण निघालो बीच साईडला. इथून 10-15 मिनटं लागतात आपल्याला बीचवरती पोचायला. मित्र मोठी होडी घेऊन इंजिनवाली होडीला आमची छोटी होडी बांधली आहे. मी मागे बसलो आहे आणि माझा मित्र बसला आहे. आणि हा दुरून बघा कसा बीच दिसतो आहे. हे मित्रांनो बनाना राईड करतायत इकडे लोक. आता आपण बीचवरती पोचणार आहोत. मित्रांनो, समुद्रात काय एवढी भीती वाटत नाही लाटांचे, खोल समुद्रात. पण बीचवरती आल्यावरती आपल्याला लाट खूप जोरात येतात. तर आम्ही आता छोट्या ओढीतून किनाऱ्यावरती चाललो आहेत सगळे. 7-7 जण एकाच ओढीत बसलो आहे. आणि मागून बघा कसली मोठी लाट येते आहे ती. ही कसली लाट आली मोठी. सर आमच्या ओढीमध्ये थोडं थोडं पाणी येत होतं, पण
आम्ही बीचच्या किनाऱ्यावरती होतो त्यामुळे काय टेन्शन नव्हतं. ते बघा कसली लाट आहे, ते बघा मोठी केवढी लाट आहे, हाईट बघा त्याची. आता आपण बीचवरती पोचलो आहे, तर आता बघूया आपण बीचवरती आपल्याला काय काय ॲक्टिव्हिटी करायला भेटतात. आणि मित्रांनो, तुम्हाला जर बघायसारख्या ॲक्टिव्हिटी आणि तेही कमी खर्चात आणि मुंबईच्या बाजूला जवळ जर करायचं असेल तर नक्की एकदा केवळ बीचला तुम्ही भेट द्या. आता आपण एक बीचवरती फेरफटका मारूया, आपण तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, एक घोडागाडी आहेत, उंटांची राईड आहेत. स्पीड बोटिंग आहे. बनाना राईड आहे, स्पीड बोटिंग आहे. आणि आता आपली बोट येते आपल्याला याचे स्पीड बोटिंग करायला. हे सगळे मित्राचे भाऊच आहेत आणि आम्ही चाललो आहे आता स्पीड बोटिंग करायला. हे सगळे बच्चे कंपनी बसले आहे आणि आता मित्र चालू करतो आहे बोट. सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातलं आहे आणि खोल समुद्रात जायचं आहे आपल्याला मित्रांनो. तर एन्जॉय करा, व्हिडिओ बघून एन्जॉय करा तुम्ही. तर आपली बोट निघालेली आहे आता. आणि फुल धमाल येते मित्रांनो, खोल समुद्रात चाललोय आपण एकदम. किती बीच मागे राहिला बघा, बीच दिसतच नाही आता, भरपूर आत आलोय आपण. आणि छोटी छोटी मुले बघा किती एन्जॉय करत आहेत, बिंदास आहेत, कारण ती इकडचीच आहेत त्यामुळे त्यांना भीती वाटत नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला जर उन्हाळ्याच्या सुट्ट्या जर एन्जॉय करायच्या असतील आणि कमी बजेटमध्ये तुम्हाला जर कुठे मुंबईच्या जवळ यायचं असेल तर विरारवरून जवळ आहे केळवे स्टेशन, केळवे बीच. विरार स्टेशनवरून तुम्हाला लोकल ट्रेन मिळतील धानू साईडला यायला. ते पकडून तुम्ही केळवे रोडला उतरा, तिथून तुम्हाला मॅजिक मिळतील केळवे बीचला जायला. केळवे बीचला तुम्हाला मॅजिकने सोडतील तिथे, आणि तिथून ते बाजूला केळवे बीच आहे. आपण आता जाऊया परत बीचवरती. आपण बीचवरती येऊन पोचलोय परत. आणि मित्रांनो, जर तुम्हाला याची जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल, इकडे जर राहायचं असेल तुम्हाला एक दोन दिवस, तर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तिसो आपण बनवू एक. फक्त कमेंटमध्ये तुम्ही लिहून पाठवा मला. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हे बघा, बीचवरती तुम्ही एंट्री केल्यानंतर हे बाजूला नारळ पाणी, ज्यूसवाले, तुम्हाला खायला काय पाहिजे असेल तर खायला भेटेल इथे. सुकी मच्छी असं भरपूर काय काय मिळू शकतं तुम्हाला घेऊन जायचं असेल तर सुद्धा. आणि हा मित्र माझा पोलीसमध्ये आहे आता, तर आम्ही दोघे असंच फिरायला आलो आहे. म्हटलं तुम्हाला सगळं दाखवू जवळ मुंबईच्या जवळ कमी खर्चामध्ये. हे बघा, बोंबील जवळ. आणि आता आम्ही सायकलिंग करतो आहे. दोघंजण एका सायकलवरती बसलो आहे, जी मोठी सायकल असते जॉईंट दोघांची, दोघांसाठी. दोघांनाही पॅंडल मारायला लागतात ह्या सायकलवरती. एकाने हँडल पकडायचं, दोघांनी पॅंडल मारायचं. फुल मजा येते.
मी पण ही फर्स्ट टाईमच चालवतो आहे, थोडी भीती पण वाटते. आणि मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आता आपण चालवत आपल्या घरी रिटर्न, परत छोट्या बोटीत बसून आपण मोठ्या बोटीत जाणार, तिथून आपल्या मित्राच्या घरी जायचं आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आपण इथेच लास्ट करू, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.